थांबा मोर्ची मॅच आहे की अशपाक सर राणी भाऊ तुम्हाला पण घेतो ना इकडे अत्यंत शांततेच्या मार्गाने सर्व शिक्षक लोक करत आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 7,000 शिक्षक बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे सर्व पालक या मोर्चासाठी उपस्थित आहेत. तेव्हा माध्यमातून प्रसार माध्यमातून आम्ही विनंती करतो माननीय प्रशासनाला आणि शासनाला की आमच्या सर्व मागण्या आमच्या सर्व समस्या यांचं त्वरित निकाली काढावं. बंटी दादा I'm going to go.
सर एक मिनट लोकल कॅमेरा शूटिंग सर जिल्हाध्यक्ष प्लीज ओके थँक्यू सर गाडी कोण गाडी कुठे
अखिल भाऊ, अखिल सर, सर्व संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की आपण गाडीच्या पाठीमागे सर्वात समोर यायचे. जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ दोन्ही संघटना जिल्हाध्यक्ष यांनी समोर यायचे. सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष समोर या आणि आपला मूक मोर्चा आहे हे लक्षात घ्या. सर्व जिल्हाध्यक्ष यांनी समोर यायचे. सर्व जिल्हाध्यक्ष संघटनांचे गाडीच्या मागे घोषणा कोणीही द्यायच्या नाही. आपला मुख मोर्चा आहे, आपल्याला शाळा वाचवायच्या, आपले विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवायचं यासाठीचा मोर्चा आहे. सगळ्यांनी दोन दोनच्या रांगेमध्ये चला, सुस्थित चला. सर्वांनी दोन दोनच्या रांगेत चला, सुस्थित चला. कोणीही घोषणा द्यायच्या नाही. दोन दोनच्या रांगेत सगळ्यांनी शिस्त पाळा. सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना करण्यात येते की दोन दोनच्या रांगेत गाडीच्या पाठीमागे जिल्हाध्यक्षांनी यायचं आहे. नेहमी नेहमी सांगायची गरज पडून देऊ नका. एक साईडला या, सगळ्यांनी कृपया एक साईडला या. सर्व पदाधिकारी यांनी कृपया एक साईडला या बाजूला. रस्ता मोकळा सोडा. सर इकडे या, सोडा, आत या सर. हॅलो हॅलो. हा, इतर इतर शिक्षकांनी आपल्या शिक्षकांच्या सोबत राहावं. गाडीच्या पाठीमागे फक्त जिल्हाध्यक्ष आणि राज्य संघाचे पदाधिकारी एवढेच राहणार आहेत. इतरांनी कृपया आपल्या आपल्या पंचायत समितीसोबत किंवा आपल्या संघासोबत तिथे पाठीमागे उभे राहा. तेव्हा एकत्र सर्व समन्वय आपला सर्वांनी शिस्त चला. कृपया शिस्त चला सगळ्यांनी. पदाधिकारी यांनी कृपया शिस्त चला. चला आता, चला चला आता, गाडी घ्या पण समोर घ्या पटापट. मागे गर्दी आलेली आहे, समोर चालायचं पटापट. सर्व पदाधिकारी यांनी शिस्त चालायचं आहे. Thank you.
Thank you.
टाईट करा त्याला. प्रतिन सर पहिले पडतो ना अमन सर. अरे ग्रुप पे डाले का नाही ग्रुप पे नाही आले युट्यूब पे डाले तुम्हारा चॅनल बँग जुनी पेन्शन लगी मेरे को एक बात. अरे तुम भी आ जाते किस मैम दूर से लू क्या अरे तुम तो आगे ना यार मैं तुम्हारे वास्ते स्पेशल दूर से शुक्रिया भाई शुक्रिया करना जुनी पेन्शन लगी बिल्कुल इकरार सर बाबा जोड़ी जम गया दाखवा सर चलो
अरे कब से ढूंढ रहा तुमको मैं। अरे मेरे को लेते वीडियो शुरू है ना, शुरू है ना। शुरू है, शुरू है। खोड़ गए सर, बिल्कुल। अरे बिल्कुल यूट्यूब पर आएंगे तुम। चौहान सर, शूटिंग अरे यूट्यूबर, यूट्यूबर येईल। अ नीले सर यूट्यूबर येईल। अ रामभाऊ काय म्हणतात, सगळे
शफीक सर सर्व शिक्षक आपले पदाधिकारी जे आहे संघटनांचे त्यांनी कृपया कॅमेरा शुरू चालू बंद तुम्हाला नाही बस बारा सर्व शिक्षक या ठिकाणी येईपर्यंत निवेदन सादर केलं जाणार नाही. सर्व शिक्षकांना या ठिकाणी येऊ द्या, या तहसील मध्ये थांबू द्या, त्यानंतर आपण निवेदन घेणार आहोत. तर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी या गाडीसमोर यायचंय. सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे सर्वांनी समोर यायचं, गाडी समोर यायचंय. सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग या दोन दिवस या तहसील मध्ये थांबतील. यूट्यूब पर आलो सर शफीक सर लोक येऊ द्या सर सगळे लोक.
सर्व शिक्षक आपले पदाधिकारी जे आहे संघटनांचे त्यांनी कृपया कॅमेरा सुरू चालू दोन तुम्हाला नाही बस तेव्हा राहा सर्व शिक्षक या ठिकाणी येईपर्यंत निवेदन सादर केलं जाणार नाही. सर्व शिक्षकांना या ठिकाणी येऊ द्या, या स्पॅसेस मध्ये थांबू द्या, त्यानंतर आपण निवेदन देणार आहोत. तर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी या गाडीसमोर यायचंय. सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे त्यांनी समोर यायचं, गाडीसमोर यायचंय. सर्व पदाधिकारी जिल्हा सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग या दोन वर्ष बांधते भेटलीच पाहिजे. सर इंडियाना
सर उधर गेट के पास, गेट के पास आऊंगा Gracias.
केलं मला चालत पाहिजे युनिक इंजन त्यानंतर शिक्षण आयुक्त यांनी दिलेला आवाज स्वीकारून प्राथमिक विशेष शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी विशेष शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी त्यांच्या मान्यतेसाठी शासनाने आमच्याकडे मान्य केलं नाही. शालेय पोषण योजना बंद झाली पाहिजे का? शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवली गेली पाहिजे. ऑनलाईन काम वेगवेगळे उपक्रम बंद झाले पाहिजे. ऑनलाईन काम वेगवेगळे उपक्रम मिळालाच पाहिजे. साहेब आले शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि खाली बसून जायचं आहे. अद्यापर्यंत आपले पदाधिकारी निवडून देण्यासाठी जा गेले नाही आणि त्यांनी पण सर्व या ठिकाणी जमण्या संदेशिवाय निवडून देण्यासाठी जाणार नाही आतमध्ये. तर सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्व शिक्षण मंडळींना विनंती करण्यात येते की आपण कृपया खाली बसून जावं. थोड्याच वेळात आपल्या समन्वय समितीचा ज्येष्ठ मंडळ अरे मेन आदमी छोड़ दिया तुमने. असलम सर उधर बाइट उधर है ना अपनी. चलो बाइट किधर है? आत्मा देंगे भाई. सर ते 15 ऑक्टोबर का मुद्दा मराठी सांगेल. अरे मेन आदमी छोड़ दिया तुमने. असलम सर उधर बाइट उधर है ना अपनी. चलो बाइट किधर है? आत्मा देंगे भाई. सर ते 15 ऑक्टोबर का मुद्दा मराठी सांगेल. Thank you.
अपने लोग रहे थे ना सर मजीद खान कलीम शेट रह गए थे। चलो जमला का होगा क्या हो गया मेरे ख्याल आज सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे। 15 मार्च 2024 रोजी शासनाने संचमान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यकारी शासन निर्णय काढला। त्या शासन निर्णयानुसार गोड गरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे। मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे। सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत। यामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे। मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मागे घेण्यात याव्या। त्याचप्रमाणे सातवे वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडवाव्यात। त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची। वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही। म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत। राज्यातील कर्मचारी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे। जर या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर पासून आम्ही आमरण उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत। म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या, अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत। आज बुलढाणा जिले के सभी स्कूल के जो टीचर्स काम करते हैं उन्होंने एक दिन के लिए सामूहिक रजा डाली है और जिलाधिकारी कार्यालय पर अर्जीदार देने के लिए आए हैं, जिसमें टीचर्स लोगों की बहुत सी डिमांड है, जिसमें सबसे पहली डिमांड ये है कि उनके मुख्यालय रहने की आज रद्द की जाए। दूसरी डिमांड ये है कि जो वेतन श्रेणी में जो तफावत है ऊपर विषय शिक्षकों की तो उनको सरसकट वेतन श्रेणी दी जाए। तीसरी जूनी पेंशन योजना का जो रखा लेना समस्या है वो समस्या सोल्व की जाए। तीसरा शैक्षणिक काम जो है ऑनलाइन काम बहुत ज्यादा किए जा रहे हैं वो बंद किए जाए। चौथा विषय है 15/3/2024 का जो संच मान्यता का शासन निर्णय है वो रद्द किया जाए पूरा। और उसके बाद जो टीचर्स लोगों के ऊपर ऑनलाइन कामों की भरमार की जा रही है जिससे बच्चों को जो सिखाने का जो वक्त है वो उसमें ऑनलाइन कामों में जा रहा है तो वो काम बंद किया जाए। इस तरह बहुत सारी डिमांड है हमारे टीचर्स लोगों की जो आज हमारा समन्वय समिति के जो जिला अध्यक्ष लोग सारी संगठनों के सब मिलकर माननीय जिलाधिकारी साहब इनको निवेदन देने वाले हैं। आज एक दिवसीय मोर्चासाठी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांनी एक दिवसीय मोर्चा जो काढलेला आहे तो शिक्षकांवर होणाऱ्या अशैक्षणिक कामाचा बळीमार मुख्यालयाचे अट रद्द करण्यासाठी अशैक्षणिक काम रद्द करण्यासाठी त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तसेच विविध जीआर संदर्भात विविध जीआरचा विरोध करण्यासाठी आजचा हा मोर्चा लावलेला आहे। त्याचप्रमाणे
वाडे वस्तीवर ज्या 20% आपल्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा घाट जो शासन घातलेला आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि मोर्चाला बहुत सबसे नागरिक उपस्थित आहे. आज सभी संघटना समन्वय समिति की तरफ से एक दिन का छुट्टी डालकर आंदोलन किया जा रहा है. लगभग बुलढाणा जिला की 1300 से भी ज्यादा स्कूल आज कंप्लीटली बंद है और ये इसलिए बंद है दोस्तों कि हमारे ऊपर कम से कम ये 2 साल से बहुत ज्यादा अन्याय हो रहा है और हमारी जो 2-3 मुख्य मांगे हैं वो ये है कि हमारे को ओल्ड पेंशन है, हमको ओल्ड पेंशन ही चाहिए, दूसरी कोई पेंशन पे हमारा हमको सहमति नहीं है. जो अभी यूपीएस लागू हुआ है वो यूपीएस भी हम इनकार करते हैं. मेरे सरकार से यही डिमांड है कि वो हमको ओल्ड पेंशन दे और जो हमारे को आए दिन अशैक्षणिक कामें या शैक्षणिक कामें भी होती है लेकिन ये पोर्टल पे जाओ, ये अपलोड करो, ये ऑनलाइन का काम करो, इसके लिए आप लोग अलग से कोई अगर नॉन टीचिंग स्टाफ देते हैं तो हम उसके लिए हमारा उसका कोई विरोध नहीं है लेकिन शिक्षकों को सिर्फ पढ़ने के लिए जवाबदारी दी जाए, पढ़ाने की जिम्मेदारी दी जाए, वो दूसरा काम नहीं करेंगे. ये हम आज जो आंदोलन कर रहे हैं ये हम शिक्षक लोग कर रहे हैं लेकिन हमारा सिर्फ इसमें स्वार्थ हमारे शिक्षकों का ही नहीं, इसमें सभी समाज सभी घटक जो बच्चे हैं, तुलबा है, पालक है, हर तरह के लोगों का सहभाग ये आज के मोर्चे में भी है और हम जो है हमारी लड़ाई नहीं लड़ रहे, हम बच्चों के लिए लड़ाई लड़ रहे. दोस्तों आज हम एक बार सरकार को और हम विनंती कर रहे हैं, कोई चेतावनी नहीं देते, आज हम ये विनंती कर रहे हैं कि हमारी ये डिमांड जल्दी से जल्दी पूरी की जाए नहीं तो आने वाले वक्त में हम दिल्ली मुंबई भी आएंगे और हम यहाँ तक के हमको कोई बुरा कदम उठाने के लिए मजबूर ना करे सरकार. मैं यही बोलकर मेरे 2 शब्द खत्म कर सब्सक्राइब, लाइक, कमेंट्स एंड शेयर माय चैनल SBM एजुकेशन ग्रुप.